कल्याण डोंबिवलीमध्ये दोन दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना पावसानं थोडा दिलासा दिला, पण हे आजाराला निमंत्रण दिल्यासारखं आहे. दुपारी कडक ऊन आणि 9:30 वाजल्यापासून अचानक पावसाची हजेरी लागल्यानं वातावरणामध्ये गारवा निर्माण झालेला. तर नाशिक जिल्ह्यातल्या अनेक भागांना अवकाळी पावसानं झोडपून काढले. राज्यामध्ये सर्वाधिक फटका इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि सुरगाणा तालुक्याला बसलाय. काढणीला आलेल्या भात पिकाचं मोठं नुकसान झालंय. चांदवड तालुक्यामध्ये कांदा पिकाला या अवकाळी पावसाचा फटका बसलाय. सुरगाणा तालुक्यात नागली वरी पीक उद्ध्वस्त झालंय. पंचनामे करण्याची मागणी होतीये. पुणे शहराच्या उपनगरात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस बरसलाय. या पावसामुळे नागरिकांची तारांब उडाली, हवेमध्ये गारवा निर्माण झाला होता. उकाड्यापासून हैराण नागरिकांना दिलासा मिळाला. पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातही अवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी पिकांचं नुकसान झालं. जालना जिल्ह्यातही अवकाळी पावसानं हजेरी लावली. भोकरदन तालुक्यातल्या जवखेडा पवार, जवखेडा दानवे, पिंपळगाव, सावरखेडा, त्यानंतर विघुरा या परिसरामध्ये अर्धा तास पाऊस झाला. या पावसामुळे पिकांचं काही प्रमाणात नुकसान झाले. वेचणीला आलेला कापूस पावसामुळे भिजलाय. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांब उडाली. बातमी आहे एसटीच्या संपाबाबतची. दिवाळीच्या सुट्टीनंतर आज शाळा सुरू होतीये, पण एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर शाळेत पोहोचण्याचा प्रश्न निर्माण झालाय. ग्रामीण भागातले अनेक विद्यार्थी बसनं प्रवास करतात, पण सध्या एसटी सेवा ठप्प आहे. त्यामुळे शाळेत पोहोचायचं कसं असा प्रश्न आहे. शिक्षक पात्रता परीक्षेसाठी बीड शहरामध्ये विविध भागांमधून अनेक परीक्षार्थी दाखल झालेत, पण एसटी संपाचा फटका या परीक्षार्थींना बसला आहे. अनेकांना ज्यादा पैसे देऊन परीक्षा केंद्रावर पोहोचण्याची वेळ आली. परीक्षा केंद्रावर पोहोचताना परीक्षार्थींची अक्षरशः लूट झाली. गोंदियामध्ये शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये महिला उमेदवारानं कानाला ब्लूटूथ लावून पेपर सोडवायचा प्रयत्न केला, मात्र इतर परीक्षार्थींनी तिचा भांडाफोड केला. गोंदियातल्या संत तुकाराम शाळेमध्ये हा प्रकार घडलाय. परीक्षा केंद्रामध्ये मोबाईल तसंच इतर इलेक्ट्रॉनिक उपकरण नेण्यास बंदी होती, तरीही या महिलेला ब्लूटूथ घेऊन जायला कुणीच मनाई का केली नाही हा प्रश्न आहे. मुंबईमध्ये शाळा सुरू करण्याबाबत मुंबई महापालिका प्रशासन अनुकूल आहे, तर लहान मुलांच्या लसीकरणासोबतच शाळा सुरू कराव्या यासाठी कोविड टास्क फोर्सचा आग्रह आहे. त्यामुळे पहिलीपासून शाळा सुरू होणार का यावरून संभ्रम वाढलाय. केंद्र सरकारनं कोविशिल्ड लसीकरण आणि कोल्ड चेन निर्मितीचा वेग वाढवावा अशी विनंती सिरम इन्स्टिट्यूटनं केली आहे. COVID-19 लसींची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते, मात्र त्या प्रमाणात वितरण होत नाहीये. त्यामुळे अन्य आजारांवरील लसींच्या साठवणुकीवर मर्यादा येते असं कंपनीचं म्हणणं आहे. वाशिम जिल्ह्याच्या रिसोड शहरातल्या सराफ लाईन भागामध्ये असलेल्या मंगलम विचारत केंद्राच्या गोदामाला आग लागली. यात सिलेंडरचा स्फोट होऊन आशिष राऊत हा 16 वर्षीय मुलगा जागीच ठार झालाय, तर इतर 3 जण गंभीर जखमी झालेत. या आगीमध्ये गोदाम जळून खाक झालंय. मोठं नुकसान यात झालंय. 1.5 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली आहे. डोंबिवली पूर्वेकडच्या पाथर्डी इथे पालिका स्मशानभूमीतल्या विद्युत शवदाहिनीमध्ये शव पेटत असतानाच दाहिनीचा स्फोट झाला. शनिवारी रात्रीची ही घटना. या स्फोटात कर्मचारी गोपाल अडसूळ जखमी झाले. त्यांना तातडीनं KDMC रुग्णालयामध्ये नेले, मात्र सुविधांअभावी तिथे त्यांच्यावर उपचार होऊ शकले नाहीत. अखेर त्यांना मुंबईमध्ये सॅन रुग्णालयात हलवण्यात आलंय. पुण्यातल्या भोरमध्ये फुले शाहू आंबेडकर विचार प्रसार मंडळ आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं 7वं साहित्य संमेलन पार पाडलं. संमेलनाचं उद्घाटन माजी लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंबोरकर यांनी केलं. संमेलनाध्यक्षपदी गौरी सावंत होत्या. ज्येष्ठ साहित्यिक हरी नरकेही यावेळी उपस्थित होते. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हे संमेलन पार पडलं. चंद्रपूरच्या सूर्यांश साहित्य मंचाचे राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यात आले. कवितेसाठीचा पुरस्कार अक्षय शिंपी यांच्या बिनचेहऱ्याचे कभिन्न तुकडे या कविता संग्रहासाठी देण्यात आला, तर कथासंग्रह पुरस्कार दीपक तांबोळी यांना प्रदान करण्यात आला. कादंबरी पुरस्कार अमेय जाधव, बालसाहित्यासाठीचा एकनाथ आव्हाड यांना देण्यात आला. जागतिक मत्स्य दिनानिमित्त मुंबईतल्या ससून टॉकमध्ये मत्स्य दिवस साजरा करण्यात आला. यावेळी मच्छीमारांसाठी जागरूकता कार्यक्रम आणि प्रदर्शनाचं आयोजन केलं. केंद्रीय मत्स्यपालन मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या या भारतीय मत्स्य सर्वेक्षण संस्थेनं या कर्मचाऱ्यांचं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.
ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचं निधन झालं. कोरोनामुळे त्यांचं निधन झालं. वयाच्या 98व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतल्या सेवन हिल्स रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. माधवी गोगटे यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे रविवारी वेगळ्याच मूडमध्ये पाहायला मिळाले. भरणे यांनी यावेळी थेट नवरदेवाच्या वरातीत मला आमदार झाल्यासारखं वाटतं या गाण्यावर ठेका धरला. इंदापूर नगरपरिषदेच्या नगरसेवकांनी एका लग्नाच्या वरातीत भरणे यांना खांद्यावर घेत डान्स केला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो. भंडारा जिल्हा क्रीडा संकुलाच्या भिंती आता बोलक्या झाल्या. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी ग्रेन माइंड संस्थेच्या माध्यमातून क्रीडा संकुलाच्या भिंतींवर विविध प्रकारची चित्र काढून घेतलीत. जिल्हा क्रीडा संकुलामध्ये येणाऱ्या खेळाडूंसाठी स्वच्छ आणि सुशोभित परिसर उपलब्ध करून देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय. जानेवारीपासून राफेल विमानांचं अपग्रेडेशन सुरू होत आहे. राफेलवर शस्त्रास्त्र बसवली जाणार आहेत. फ्रान्समधून भारतात आतापर्यंत 30 राफेल आली आहेत, तर उर्वरित 6 विमानं पुढच्या वर्षी 2022 येणार आहेत. अत्याधुनिक क्षेपणास्त्र, कमी बँडचे जॅमर्स आणि उपग्रह दळणवळण प्रणाली बसवण्यात येणार आहे. जालन्यातल्या गौरी गंधारी गावातल्या ग्रामस्थांनी बेमुदत उपोषणाचं हत्यार उपसले. उपोषणाला सुरुवात करण्याआधी ग्रामस्थांनी परिसरातल्या गावांमधून मोटरसायकल रॅली काढली. मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या 42 जणांच्या कुटुंबातल्या प्रत्येकी एका सदस्याला शासकीय नोकरी आणि आर्थिक मदत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पुण्यामध्ये भर पावसात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यक्रमात भाषण केलं. सुरेश अप्पा माळवदकर चौक नामफलकाचं अनावरण त्यांच्या हस्ते झालं. सेनादत्त पोलीस चौकीजवळच्या चौकाचं सुरेश अप्पा माळवदकर चौक असं नामकरण करण्यात आलंय. पाऊस आल्यावरही चंद्रकांत पाटलांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं. कल्याणमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत भाजप विरोधात जनजागृती रॅली काढण्यात आली. नाना पटोले यांनी बैलगाडी चालवून महागाईचा निषेध नोंदवला. दुसऱ्या राज्यातल्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपनं महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम थांबवावं असंही पटोलेंनी म्हटलं. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी रश्मी ठाकरेंना फोन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अलीकडेच शस्त्रक्रिया झाली. INS विशाखापट्टणम युद्धनौका नौदलात सामील करण्याच्या कार्यक्रमासाठी राजनाथ सिंग मुंबईत आले होते. कार्यक्रमानंतर त्यांनी रश्मी ठाकरेंना फोन केला. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार झालाय. 11 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. 11 कॅबिनेट मंत्र्यांमध्ये 3 बढती मिळालेले राज्यमंत्री आहेत, तर सध्याच्या मंत्रिमंडळातून 3 डच्चू देण्यात आलाय. या विस्तारामुळे आता गेहलोत मंत्रिमंडळाचा 30 मंत्र्यांचा कोरम पूर्ण झाला. कर्णधार रोहित शर्माचं अर्धशतक आणि अक्षर पटेलचं गोलंदाजांच्या सांघिक कामगिरीच्या जोरावर भारतानं 3rd T20 सामन्यामध्ये न्यूझीलंडचा 73 धावांनी धुव्वा उडवलाय. या विजयासह भारतानं 3 सामन्यांच्या या मालिकेमध्ये 3-0 असं यश मिळवलंय. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.